नमस्कार, आपण बघत आहात WS न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे श्री चक्रधर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफ चांदूर रेल्वे। तर बघूया आजची विशेष बातमी। विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे सत्र 2020-21 करिता BA भाग या वर्गात ऑनलाइन प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्वरित प्रवेश करून घ्या। तुमच्या करिता आम्ही महाविद्यालय परिसरात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू केली आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। प्रवेश फक्त मुलींकरिता। आपल्या सोबत आहे तो जाणून घेवा। अथर्व पासून, अथर्व तुला प्रथम WS न्यूज तर्फे तुझं हार्दिक अभिनंदन। तुझी काय पुढील वाटचाल आहे? मला सर एक मोटिवेशनल स्पीकर व्हायचं आहे, त्यासाठी मी असा मार्ग निवडला आहे की मी BA इंजिनिअरिंग करून एका कंपनीमध्ये सेमिनार्स घेणार। त्यामुळे मला मोटिवेशनल जे आहे, माझे जे थॉट्स आहे ते इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना मोटिवेट करू शकू। आणि तू जर समजा पूर्वी म्हणजे तू वसतिगृहामध्ये राहून तू हे यशाचे श्रेय पार केले, या यशाचे श्रेय तू कोणाला देत आहे? मी हे सर्वप्रथम त्याचे वार्डन यादव सरांना देत आहे, कारण त्यांनीच ते वसतिगृह इतकं छान तऱ्हेने पार पाडलं होतं। मी वसतिगृहात म्हणजे कोणतीच प्रॉब्लेम त्यांनी मला येऊ दिली नव्हती। आणि तुला कुठल्या विषयात जास्त गुण आहे? मला सायन्समध्ये खूप जास्त गुण आहे। किती टक्के आहे? त्यात मला 99 आहे 100 पैकी। आणि हे सर्व मला इंगोले सरांनी सांगितलेलं आहे की पाठांतर न करता विद्यार्थ्यांनी नेहमी समजून घ्यायला हवं, हे एक मोठं श्रेय त्यांनी मला सांगितलेलं आहे। आणि तुम्ही सुद्धा तसेच पाठांतर न करता समजून घेऊन अभ्यास करावे, हीच माझी तुम्हाला विनंती आहे। तू विद्यार्थी नात्यानं, विद्यार्थी समाज ह्या नात्याला काय संदेश देऊ शकतो? मी एक असा संदेश देऊ इच्छितो समाजाला की आपण बघत आहे की गरिबीमुळे अनेक जे मुलं आहेत ती मागं येत आहे। तर मी एक सांगू इच्छितो, गरिबी हे आपल्याला दुराचार नाही आहे, तर ते एक आपल्यासाठी एक असं शस्त्र आहे जे शस्त्र कोणत्याही शस्त्रापुढे नाकाम होणार नाही आहे, असं माझं स्वागत आहे। आणि WS न्यूज तर्फे तुझं हार्दिक अभिनंदन तुला 96.60% मिळाल्याबद्दल। आणि निकिता, तू आमच्या दर्शकांना तुझा परिचय दे। थँक्यू। माझं नाव निकिता विजय राऊत आहे, मी वर्ग 10वीची विद्यार्थी आहे आणि स्वर्गीय अतुल जगताप माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी आहे। हे संपूर्ण यश तू जे प्राप्त केलं आहे निकिता, म्हणजे तुला 96.60% मार्क्स मिळाला आहे, या यशाचे श्रेय तू कोणाकोणा देणार आहे? या यशाचे श्रेय सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना, यांचा वाटा माझ्यापेक्षा अधिक आहे माझ्या यशामध्ये। आणि त्यानंतर माझे शिक्षक, माझे गुरुजन वर्ग, तडोकार सर, काकडे सर, मेश्राम सर, धोटे सर, बोदिले सर, सोळंके सर, या सर्वांचाही श्रेयाचा वाटा आहे। मला रात्री 1 वाजता जरी कुठलाही प्रश्न असला तरी नाही न म्हणता त्यांनी तो प्रश्न सोडवून दिला आहे आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला आहे। निकिता, तू दिवसातून किती तास अभ्यास करत होती? मी दिवसातून 7 तास अभ्यास करायची। तसा मी अभ्यासाचा टाइमटेबल बनवून ठेवला होता आणि रोज तो टाइमटेबल फॉलो करायची। आणि कधी जर ओव्हरलोड झाला तर थोडा एंटरटेनमेंट पण करून घ्यायची। आणि निकिता, तू जसं तुला जे अभ्यास केला तू, त्या अभ्यासामध्ये तुला ट्युशन वगैरे तू लावल्या होत्या का? नाही, मी ट्युशन वगैरे नव्हती लावली। माझ्यानुसार आपण ट्युशन लावतो तर आपला 1/2 तास जाण्यात, नंतर परत येण्यात आणि नंतर शिकवून सर सगळं एवढं इझी करून सांगतात की आपल्या डोक्याला ताणच पडत नाही, म्हणून मग ते जास्त लक्षात राहत नाही। म्हणून मी ट्युशन नाही लावली, मी सेल्फ स्टडीच केली। फक्त तडोकार सर जे होते त्यांनी आमचा एक्स्ट्रा क्लास घेतला होता, रोज सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी आम्ही जायचो, ते जिओमेट्रीचा क्लास घ्यायचे आमचा। आणि तुला आईवडिलांनी काय मार्गदर्शन केलं तुझ्या या याच्याबद्दल, शैक्षणिक मार्गदर्शन तुझ्या आईवडिलांनी काय केलं, शिक्षकांना नात्याने, तुझी वडील शिक्षक आहे नात्याने? माझ्या वडिलांनी आणि आईनी मला खूप सहकार्य केलं आहे। मला कधी कमी मार्क्स मिळाले तरी काही प्रॉब्लेम नाही असं ते म्हणतात। आणि मार्क्स हे सगळं काही नसते, आपल्याला जे येते ते आपण जे शिकलो त्यातलं आपल्याला किती येते हे जास्त इम्पॉर्टंट आहे। भविष्यामध्ये तू काय ठरवलं आहे, जीवनामध्ये काय बनायचं आहे तुला? मला एक डॉक्टर बनायचं आहे, कारण डॉक्टर हा जनसेवा करतो आणि जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा। माझ्या मतानुसार आपण कोणाला जर आपल्यातर्फे मदत केली तर आपल्याला जास्त पुण्य मिळते। आणि निकिता, मला एक सांग, पुन्हा एक प्रश्न आहे तुला, जे आता विद्यार्थी 9वीतले 10वीत गेलेले आहे, या 9वीतून 10वीत जाणारा विद्यार्थी तू काय संदेश देऊ शकतो?
मी त्यांना हाच संदेश देऊ शकते की आपले आई वडील, आपले शिक्षक आपल्यासाठी खूप कष्ट करतात, खूप परिश्रम करतात, त्यांच्या आपल्याकडे खूप अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षा भंग न करता आपल्याकडून जेवढं होते तेवढा पूर्ण वेळ आणि पूर्ण परिश्रम देऊन आपल्याला जे काही आउटपुट घेता येईल ते घेतलं पाहिजे. मी मंगेश बबळे, WH न्यूज, अमरावती. आजच्यासाठी फक्त इतकंच. पुन्हा मिळूया एका विशेष बातमीसोबत. तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि WW.WHNews.in वर भेट द्या. धन्यवाद.